नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या वेगळे वारे वाहू लागले आहेत. त्याचा अंदाज घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. आगामी काही दिवसात मोठे बदल राज्याच्या राजकीय पटलावर घडणार आहेत असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यासंबंधीच्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून शिवसैनिक व आमदारांना भावनिक आवाहन केलंय. ते काय आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. चर्चेतील बातमीमध्ये देखील एकनाथ शिंदेंनी कोणती भूमिका जाहीर केली आहे हेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाच्या बातमीनं. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे शिवसेना अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनं सेनेचा बालेकिल्ला पडल्याचं स्पष्ट झालंय. बाहेरच्या शत्रूंपेक्षा अंतर्गत कलह किल्ला फोडतात आणि बुरुजही पोखरतात याची जाणीव आता शिवसेना पक्षप्रमुखांनाच झाली असेल. 1995 नंतर शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली, पण सत्ता टिकवण्यात कस लागला. कोरोना आणि लॉकडाऊनमधून तोल सांभाळत सत्ताधिकारी वाटचाल करत असतानाच आयकर विभाग ईडीच्या धाडींचे वार सहन करत ठाकरे सरकार तरलं होतं. मात्र राज्यसभेच्या निवडणुका लागल्या आणि साडेसातीनं डोकं वर काढलं. राज्यसभेच्या निवडणुकीवरून भाजपसोबतची डील फिसकटली. त्यातच सेनेच्या संजय पवारांना शह देण्यात फडणवीसांना यश आलं. धनंजय महाडिक दिल्लीत पोचले. यावेळी सत्ताधिकारी आणि भाजपातील वाद आणखी शिगेला पोचलाय. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीनं मोठी रणनीती आखलीय. हॉटेल मॅनेजमेंटवर जोर दिलाय, पण 21 मतं फुटली. मताधिक्य नसतानाही फडणवीसांनी आकड्यांचं समीकरण जुळवलं आणि निकाल लागताच एकनाथ शिंदेंनी 35 आमदारांसह सुरतला मार्गक्रमण केलं. सरकारमधील मंत्री बच्चू कडू आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही शिंदेंना रसद पुरवलीय. भाजप विरोधातील लढ्यात शिवसेनेला अंतर्गत कलहामुळे पळताभुई थोडी झालीय, पण उद्धव ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेच्या अंगलट येण्याची ही पहिली वेळ नाहीये. उद्धव ठाकरेंचा स्वभाव आणि त्यांच्या वागणुकीमुळेच ही वेळ आल्याची आता चर्चा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून मंत्री आणि नेत्यांसाठी उपलब्ध नसतात अशी तक्रार सर्वजण करतायत. अशोक चव्हाण तसंच काँग्रेसचे अन्य मंत्रीही ऐन मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल संताप व्यक्त करत होते. 2 आठवड्यापूर्वी निवडणुकांसाठी मुंबईत दाखल होत असताना राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते तसंच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनीही ठाकरे त्यांचे फोन उचलत नसल्याचं सांगितलं. विकास कामांसाठी आवश्यक निधी आणि मतदारसंघातली कामं यासाठी मुख्यमंत्री वेळ देत नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या कॉलिंग कल्चरबद्दलही सर्व नेत्यांमध्ये नाराजी असते. उद्धव ठाकरे वेळेत फोन उचलत नाहीत, मंत्रिमंडळात पदाधिकारी आणि अन्य मतदारसंघातून आलेल्यांच्या बैठका घेत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं असा प्रश्न आमदार विचारतायत. मुख्यमंत्री 2.5 वर्षात घरातून कारभार सांभाळत असतात, बैठकांनाही उपस्थिती नसते अशी चर्चा आता मंत्रिमंडळात आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत फरक असल्यानं शिवसेनेतील पदाधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात की काँग्रेसमध्ये किचन कॅबिनेट असायचं तशीच पद्धत शिवसेनेतही आलीय. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत रश्मी ठाकरे, अनिल परब, अनिल देसाई यांचा प्रभाव दिसून येतो असं राजकीय विश्लेषक सांगतात. श्रोत्यांनो, आता अग्निपथ विषयावरील एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत. मागील काही दिवसांपासून केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून देशात आंदोलन पेटलंय. याचा भडका सर्वाधिक बिहारमध्ये दिसून आलाय. या योजनेला तीव्र विरोध होतोय. योजनेविरुद्ध अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलंय. केंद्रानं अग्निपथ योजना 14 जूनला जाहीर केली होती. यात 17 ते 21 वर्ष वयोगटातील तरुणांना संरक्षण दलात 4 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याची तरतूद आहे. दरम्यान न्यायालयाकडून कोणताही आदेश देण्यापूर्वी अग्निपथ योजनेच्या विरोधात दाखल याचिकांवर केंद्राची बाजू ऐकण्याचं आवाहन याद्वारे केंद्रानं केलंय. त्यामुळे आता केंद्र यावर आपली बाजू कशी सांभाळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केंद्राला अग्निपथ योजनेवर पुनर्विचार करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवृत्तीनंतर 75% अग्निवीरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेत सुधारणा करण्यासाठी निवृत्ती लष्करी अधिकाऱ्यांकडूनही याचिकेत सूचना मागवण्यात आल्या आहेत. कोर्ट आता यावर काय निर्णय देणार आहे हे पाहावं लागणार आहे. ही योजना 24 जून पासून लागू केली जाणार आहे. या 4 वर्षांच्या कालावधीसाठी नोकऱ्यांची तरतूद तसंच प्रशिक्षित अग्निवीरांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता असल्यानं या योजनेविरुद्ध बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये आंदोलनं झाली आहेत. केंद्रानं अग्निपथ ही योजना 14 जूनला जाहीर केली होती. यात 17 ते 21 वर्ष वयोगटातील तरुणांना संरक्षण दलात 4 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याची तरतूद आहे आणि 4 वर्षांनंतर यातील 25% तरुणांची सेवा नियमित होणार आहे. या योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलनं झाली आहेत. त्यानंतर सरकारनं 2022 भारतातील कमाल वयोमर्यादा 23 वर्ष केली आहे. आर्मीचे लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी अग्निवीरांना सियाचिन आणि इतर क्षेत्रात सैनिकांना जशा सुविधा दिल्या जातात तशा सुविधा दिल्या जातील असं म्हटलंय. सेवा शर्तींमध्ये देखील मतभेद केले जाणार नाहीत असं स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भावनिक साद शिवसैनिकांना घातलीये. ते काय म्हणाले आहेत हे आता आपण ऐकणार आहोत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही अडचणीत सापडली आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. या दरम्यान शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधलाय. त्यातून त्यांनी ज्यांनी पक्षाची प्रतारणा केली आहे त्यांना फटकारलंय. याशिवाय शिवसैनिकांना भावनिक साधही घातलीय. ते काय म्हणाले आहेत ऐकूयात. हा आपला जे गोतास काळ म्हणजे आपली जी राजकारणातली जन्मदात्री आहे शिवसेना आहे तिच्यावरती तिचंच लाकूड वापरून घाव कोणी घालू नका. या समोर बसा, मी देतो राजीनामा. चला मी तुमच्या हातामध्ये आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे. जे आमदार गायब आहेत किंवा त्यांना गायब केलेलं आहे त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनमध्ये जावं. मी का नाही जात, कारण मला कोविड झालंय. त्यातून राज्यपाल महोदय म्हणाले की उद्धवजी को खुद को आने दो, चलो मैं भी आने के लिए तयार हूं. मी यायला तयार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की ही कुठेही आगतिकपणा नाही, हा कुठेही अगदी लाचारीचा प्रसंग नाही किंवा मजबुरी तर अजिबात नाही आहे. कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेची आपण पेललेत. हे काय मोठं आव्हान आहे? का होईल जास्तीत जास्त करू, परत लढू, परत लढू. मी कुणाला भेटत नाही हे म्हणणं बरोबर आहे. माझं काम आता अव्याहतपणे सुरू आहे. शिवसेना प्रमुख सांगायचे की शिवसेना कदापि हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. 2014 जी शिवसेना लढली त्यातून 63 आमदार निवडून आले होते. ती बाळासाहेबांची शिवसेना होती. शिवसेना कुणाची? बाळासाहेबांची शिवसेना नाही का? हा प्रश्न महत्वाचा नाही. याबाबत अधिक माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले, कारण का तरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं काही जे आरोप करत आहेत त्याला सुद्धा माझ्याकडे उत्तर आहे. माझ्याकडे उत्तर आहे. ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल की मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे, चला मला सांगा, मी हेही पद सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नाहीतर असे फडतूस लोक खूप आहेत. त्यांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या त्या काय ते ट्रेंडिंग ट्रोलिंग ट्विटर फिटर ह्याच्यासाठी मी काय त्यांना मी बांधलेलं नाहीये. मी माझ्या शिवसैनिकाला बांधलेलं आहे. माझ्याच लोकांना मी जर नको असेल तर त्यांनी मला समोर येऊन सांगावं. तसं असेल तर मी तातडीनं राजीनामा द्यायला तयार आहे. मला काही खुर्चीचा मोह नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे त्यामुळे मी कोणत्याही मोहात अडकणारा नाही. अशा शब्दात ठाकरे यांनी आपली वेदना मांडली आहे. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. ओडिशातील एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी रायरंगपूरमधील शिवमंदिर झाडून स्वच्छ केलंय. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यांच्या या कृतीमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
त्या व्हिडिओवर नेटकर यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. द्रौपदी मुर्मूंना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी 24 तास Z+ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. हा व्हिडिओ नेत्याचा साधेपणा आणि नम्रता दर्शवत असून राष्ट्रपती पदासाठी त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कुणीच असू शकत नाही. ओडिसा आणि देशातील आदिवासी समुदायासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष समीर मोहंती यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार 2021 पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळायची तजवीज या निर्णयातून करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते, मात्र शिवसेनेचे केवळ 3 मंत्री या बैठकीला उपस्थित होते. विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह पहिले सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीत दाखल झाले, त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्ता पालट होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. त्यात राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत 2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याचा महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलाय. सध्याचं सरकार राहील की जाईल याची कोणतीच शाश्वती नसल्यानं अशा प्रकारचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेता आरोह वेलणकर हा अभिनयासोबतच सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. राजकीय विश्वावरही तो भाष्य करताना दिसतो. त्याचा पाठिंबा उघडपणे भाजप पक्षाला असल्याचं दिसून आलंय. तो केंद्र सरकारच्या पाठिंब्यासह महाविकास आघाडीवर अनेकदा टीका करत असतो. त्यात गेली 2 महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर त्यानं आता भाष्य केलंय. त्यानं ट्विट करत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. आता थेट त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. या घडामोडीवर आरोह म्हणतो, महाविकास आघाडीची वेळ संपत आलीये, चला पाहू पुढे काय होतंय, असं ट्विट आरोह वेलणकरनं केलंय. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिलीय आणि त्याचसोबत काहींनी आरोहला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केलाय. भारत आणि इंग्लंड यांचा सामना बर्मिंगहम इथं होणाऱ्या कसोटीत होणार आहे. याआधी टीम इंडिया 24 पासून लिसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मात्र या सामन्याआधी टीम इंडियासाठी हा मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा मुख्य फलंदाज विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना संसर्ग होण्याची भीती आहे. याआधी भारतीय संघाचा फिरकीपटू रवींद्रचंद्रन अश्विनलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे COVID-19 पॉझिटिव्ह असल्यानं अश्विन भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकलेला नाही. मात्र तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लिसेस्टरला पोचेल अशी अपेक्षा आहे. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. विधान परिषद निवडणुकीनंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत सुरत गाठलं. त्यानंतर ते गुवाहाटीमध्ये असल्याची चर्चा आहे. मात्र सुरतला जाण्याआधी या बंडाळीची खिचडी ठाण्याच्या महापौर बंगल्यावर शिजल्याचं समोर आलंय. विधान परिषदेच्या निकालानंतर उपवन इथं असलेल्या महापौर बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक आणि जेवणाचा कार्यक्रम झाला. याच वेळी या घटनाक्रमाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितलंय, बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे, हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे या मुद्द्यावर आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी शिकवण आहे या शिकवणीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या आमदारांनी फारकत घेतले नाही. सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी असो, हिंदुत्व जे बाळासाहेबांचं आहे हे कडवट हिंदुत्व ही भूमिका आम्ही सर्वजण पुढे घेऊन जातोय. आम्ही सर्व बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही, पण बाळासाहेबांचे जे विचार आहेत, बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन आम्ही पुढचं राजकारण समाजकारण करणार आहोत. आज आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे
बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिलेला आहे, त्याच्यामध्ये कुठली तडजोड आम्ही करणार नाही। विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे। यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंप्रती काही मुद्द्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती। असं सांगितलं जात आहे की सूरतला जाण्याआधी एकनाथ शिंदे रात्री 9 सुमारास उपवनच्या महापौर बंगल्यावर काही तासांसाठी गेले होते। हे ठिकाण त्यांच्या आवडीचं असून अनेक निर्णय ते या निसर्गरम्य परिसरातील बंगल्यावर घेतात। इथेच त्यांनी त्यांच्या विश्वासातील आमदारांशी चर्चा केली। पुढील राजकीय वाटचालींविषयी खलबत केल्यानंतर ते सूरतला रवाना झाले। श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट। उद्या पुन्हा भेटूयात। धन्यवाद। स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे। वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर। तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता। विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला।